आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सामना राजकीय ताकदीचा, त्यामुळे वारणेचे पाणी पेटले. दोन आमदारांची प्रतिष्ठा पणाला, कोणाची होणार सरशी? वारणेचे पाणी पेटत चालल्याने आता ग्रामीण विरुद्ध शहर यांच्या जोडीलाच इचलकरंजी आणि शिरोळ तालुका असा राजकीय ताकदीचा सामना रंगत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. त्यामुळे वारणेचे पाणी आता चांगलेच पेटल्याने दोन आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राज्याचे मँचेस्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजी शहराची तहान भागवण्यासाठी इचलकरंजी नगरपालिकेने आधीच्या पंचगंगा कृष्णा या नद्या दूषित झाल्याचे कारण देत शुद्ध पाण्याच्या वारणा नदीकडे मोर्चा वळवला आहे. तर वारणाघाटी वसलेल्या शिरोळ तालुक्यातील गावांनी पाणी योजनेस सक्त विरोध सुरू केला आहे. पाण्यासाठी छातीवर गोळ्या झेलण्याची तयारी ठेवली आहे. यावरून गेल्या महिनाभर वारणेच्या पाण्यावरून इचलकरंजी आणि शिरोळ तालुक्यात साखळी उपोषण चालू आहे. त्याला प्रतिउत्तर म्हणून इचलकरंजीकरांनी कायद्याने जशास तशी लढाई देण्याचा आक्रमक पवित्रा घेतल्याने पंचगंगेच्या पाण्याप्रमाणेच वातावरण दूषित बनले असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. पण वारणेचा पाणी प्रश्न सोडवण्यापेक्षा आपले राजकीय वर्चस्व दाखवण्यात सर्वच लोकप्रतिनिधी गुंतलेले दिसत आहेत. वारणेच्या पाण्यावरून शहर विरुद्ध ग्रामीण असा संघर्ष उफाळून आला आहे. एकीकडे शेतकऱ्यांची बाजू घेऊन शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील मैदानात उतरलेत, तर दुसरीकडे ही योजना पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्नशील असलेले भाजपचे आमदार सुरेश हळवणकर यांच्यामुळे प्रशासनासमोर ही आव्हान उभे ठाकले आहे. त्यामुळे या राजकीय सामन्यात कोणाची सरशी होते की समन्वयातून मार्ग निघतो याकडे कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या नजरा लागल्या आहेत. महानकर न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे.